काही वर्षांमध्ये सिंधुदुर्गात राणी कुटुंब विरुद्ध शिवसेना असा वाद बघायला मिळतोय. मात्र आज वेंगुर्ल्यामध्ये एक वेगळं चित्र दिसलं. नगर परिषदेच्या सागर रत्न मत्स्य बाजारपेठेच्या लोकार्पण कार्यक्रमात भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चक्क एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली. वरिष्ठांनी सांगितलं तर शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करू असं राणे म्हणाले. राऊत आणि राणे कानात हितगुज करत असल्याचंही यावेळी पाहायला मिळालं. राणेंचं भाषण झाल्यानंतर राऊतांनीही त्यांची पाठ खोपटली. जिल्ह्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जिथे जिथे आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणाबरोबर एकत्र यायची वेळ आली तर आमच्या पक्षाच्या नेतृत्व आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करू एवढा विश्वास आजच्या निमित्ताने देतो. लोकप्रिय आमदार ने माझे मित्र नितेश राणे हसू नका, आम्ही आहोत मित्र. आता त्यांचं भाषण झाल्यानंतर सुद्धा आम्ही एकमेकाला कॉंग्रॅट्स केलं की हे माणूस विचाराचा श्रीमंत असला पाहिजे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे, त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेनं कायदे केलेत, त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही असं त्यांनी सांगितलं. पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं. पुण्यातील नवी पेठेत मनसेचं हे मध्यवर्ती कार्यालय तयार करण्यात आलंय. मराठा आरक्षणाबाबत अडलंय कुठे असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तर एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यातील अंकुश तापकिरी यांनी राम मंदिराची प्रतिकृती भेट दिली होती. मात्र राज ठाकरे यांनी ही प्रतिकृती पुण्याच्या नव्या कार्यालयात ठेवा असं सांगितलं होतं. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं. यावेळी कार्यालयात ही प्रतिकृती ठेवण्यात आली. राम मंदिर हा विषय काही भाजपचा नसून तो सर्वांचा आहे असं राज म्हणाले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली. या भेटीनं चर्चेला उधाण आलंय. मात्र ही भेट राजकीय नसून केवळ सदिच्छा भेट असल्याचं यावेळी उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं. भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला आज व्हर्जन गॅलेक्टिकच्या मदतीनं अवकाशात झेपावणार आहे. अवकाशात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या त्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. बांदला यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गुंटूर इथं झाला आणि त्या टेक्सासमधील ह्युस्टन इथं लहानाच्या मोठ्या झाल्या. शिवाय बांदला या व्हर्जन गॅलेक्टिकच्या सरकारी कामकाज व संशोधन मोहीम विभागाच्या उपाध्यक्ष आहेत. ट्विटरनं आता भारतासाठी निवासी तक्रार अधिकारी अर्थात रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसर नेमलाय आणि या पदासाठी ट्विटरनं विनय प्रकाश यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला केंद्र सरकार आणि ट्विटरमधला वाद आता मिटू शकतो अशी आशा बाळगायला हरकत नाही. अग्रमानांकित नोवाक जोकोविचनं तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यानं आता विसावं ग्रँडस्लॅम जेतेपदाचं लक्ष बाळगलंय. विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आज राहणाऱ्या अंतिम फेरीत जोकोविच समोर इटलीच्या मार्टियो बेरेटिनीचं आव्हान आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे